धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. तुका मने मंगल आता कोण दाता या होनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. पांडुरंगा करो प्रथम नमन तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेचि वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता.
ज्यांचे गावे केला वास त्याचे नसावे उदास काय माझी वाणी मानिल संतासी रंजव चित्तासी आपल्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा शिव भोळा चक्र व्रती पडली तो संदेहाचा सुटल्या गाठी घालो पोटी शीतळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबराई यांचा चार चरणाचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराई यांचा जगद्गुरु तुकोबराई आजच्या अभंगामधून स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला धन्यतेचा अनुभव संत महात्म्यांच्या भेटीचा अनुभव आपल्या समोर प्रतिपादन करतात विठ्ठल विठ्ठल तुकोबराई सांगतात या काळामध्ये विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराई यांचा जगद्गुरु तुकोबराई आजच्या अभंगामधून संत महात्म्यांच्या भेटीचा धन्यतेचा अनुभव आपल्या समोर प्रतिपादन करतात विठ्ठल विठ्ठल तुकोबराई सांगतात की ज्या काळामध्ये ज्या वेळेला मला संतांची भेट झाली ना तुकोबराई सांगतात मी त्या काळालाच धन्यता दिली धन्य काळ संत भेटी महाराज संतांची भेट झाली म्हणतात त्या काळाला धन्यता दिली म्हणतात त्या वेळेला धन्यता दिली म्हणतात मग संत महात्म्यांची भेट झाल्यानंतर तुम्ही नेमकं काय केलं तुकोबराई सांगतात मी त्यांच्या चरणाला मिठी मारली पायी मिठी पडली तो संत महात्म्यांची भेट झाली त्या काळाला धन्यता दिली संत महात्म्यांची भेट झाल्यानंतर तुकोबराई सांगतात की मी त्यांच्या चरणाला मिठी मारली काही साधकांनी विचारलं काहो महाराज संतांची भेट झाली म्हणता त्यांच्या चरणाला मिठी मारली म्हणता मग संत महात्म्यांच्या भेटीमधून काही फायदा झाला असेल ना तुकोबराई सांगतात फार मोठा फायदा झाला कोणता फायदा झाला तुकोबराई सांगतात माझ्या जीवनामध्ये जेवढे संदेह होते जेवढे संशय होते ते आपोआप नाहीसे झाले संदेहाच्या सुटल्या गाठी किंवा असा एक पाठ आहे संदेहाची सुटली गाठी अंजालो पोटी शीतळ एकदा का माझ्या जीवनातले संदेह गेले की मी परमार्थ करण्यासाठी मोकळा झालो माझ्या जीवनामध्ये आशा संपली
माझ्या जीवनामधली धावाधाव संपली कुंटलिया धावा कृष्णेची वा किंवा काम नाही झालो पायरी कामा किंवा आता निश्चिंतीने पावलो विसावा। तुकोबाराय म्हटले एकदा संतांची भेट झाली माझ्या जीवनामध्ये जेवढे संदेह होते ते आपोआप नाहीसे झाले नंतर काय झालं तर माझी धावाधाव संपली पोटी शीतळता येणं म्हणजे आशा संपणं माझ्या पोटी शीतळता आली। काही साधकांनी विचारलं का हो महाराज असा स्पष्ट फायदा सांगा ना तुकोबाराय स्पष्ट फायदा सांगतात तुकोबाराय सांगतात की सर्व संसारिक जीवाच्या दुःखाला कारणीभूत असणारी संसार रूपी भवनदी आम्ही संत महात्म्यांच्या वचनरूपी कृपा प्रसादाने सहज तरुण गेलो भवनदीचा झाला तारा तारा झाला तारा होणं म्हणजे तर तर येती म्हणजे तरुण जाणे संसार रूपी भवनदी आम्ही संतांच्या वचनरूपी कृपा प्रसादाने सहज तरुण गेलो आणि एकदा का भवनदी तरुण गेलो की आमच्या जीवनातलं दुःख गेलं जीवनामध्ये सुख प्राप्त झालं जीवनामध्ये मंगलमय अवस्था प्राप्त झाली आणि ही मंगलमय अवस्था प्राप्त करून देणारं दातृत्व जर कुणाच्या ठिकाणी असेल तर एकमेव संतांच्या ठिकाणी आहे। तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहून दाते अनेक आहेत पण संत महात्म्यासारखा दुसरा दाता या जगामध्ये शोधूनही सापडणार नाही म्हणून तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनामध्ये मंगलमय अवस्था प्राप्त करून देणारं दातृत्व जर कुणाच्या ठिकाणी असेल तर एकमेव संतांच्या ठिकाणी आहे। कोण दाता याहून संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। आता तुम्हाला झोपायला हरकत नाही सगळे एका मुखाने म्हणले वा नाही झोपायचं नाही बरं का। अभंगाचा भावार्थ का सांगून घेतला त्याचं कारण आहे बरेचसे माणसं कीर्तनाच्या सुरुवातीला 10 मिनिटं जागे असतात बरं का आणि एकदा का कीर्तन सुरुवात झालं 10 मिनिटं झाले की लगेच समाधी लावतात समाधी कळते ना आणि नंतर जे विठ्ठल झाल्यानंतरच मग समाधीतून जागे होतात पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणायला तयार काय रात्रीच्या महाराजांनी तर नीट अभंग सोडवला नाही बरं का असं कुणी म्हणायला नको माझ्याकडं दुरोक्तीचा दोष यायला नको म्हणून सुरुवातीच्या 10 मिनिटात अभंगाचा भावार्थ सांगून घेतला आता तुम्हाला झोपायला हरकत तरी नाहीच म्हणते बो काही काही बांध पण झोपायचं नाही बरं का कारण कीर्तनाचे काही नियम असतात काय नियम असतात ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी आणि मुखाने नाम चिंतन करायचं काम तुमचं विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा आहे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामधून संत महात्म्यांच्या भेटीचा अनुभव आपल्या समोर प्रतिपादन करतात। या ठिकाणी अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे पण वक्ता या नात्यानं माझं सांगण्याचं कर्तव्य आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळी केंदळी गावातील सर्व भजनी मंडळी तरुण मंडळींच्या अथक परिश्रमाने सिद्धेश्वर भगवंताच्या या मंगलमय प्रांगणामध्ये चालू असलेला हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहामधली आजची ही कितवा दिवस तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त गावकरी मंडळी तसेच आमचे आदरणीय विनायक भाऊंनी फोन केला तसेच आमचे हरिभक्तीपरायण दत्ता महाराज काकडे यांनीही फोन केला आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी कीर्तन करण्याचा सुयोग मला लाभलेला आहे। आदरणीय ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्वच आमचे गायनाचार्य त्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण आमचे अंशुराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो तसेच श्री हरिभक्तीपरायण आमचे डोळीचे अवचार महाराज आहेत श्री हरिभक्तीपरायण माझ्याबरोबर आलेले आमचे माऊली महाराज आहेत सुंदर अशी पहिली चाल ज्यांनी गायली असे आमचे हरिभक्तीपरायण दत्तप्रसाद गिरगावकर महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच आमचे बालवारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मृदंगाचार्य आमचे वैभव महाराज ऐका नाही गोड मृदंग वाजवतात महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व टाळकरी वृंद गुणीजन मंडळी आणि तुम्ही सर्व देवरूप श्रोतृवर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल विठ्ठल
तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये संत महात्म्यांच्या भेटीचा अनुभव आपल्याला सांगतात. एक लक्षात ठेवा सज्जनांनो, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये ज्याही वेळेला जे अनुभव आले ना, तेथे संत महात्म्यांनी जगासमोर मांडले. महाराज पाठ करून नाही सांगितलं, कारण पाठ केलं की धोका निश्चित आहे. पाठ केलं की धोका झाल्याशिवाय राहत नाही बरं का. तुकोबाराय म्हटले नुसतं शब्द ज्ञान महत्वाचं नाही, पोपटी ज्ञान महत्वाचं नाही, नुसते शब्दाचे गौरव महत्वाचे नाही, तर अगोदर आम्ही अनुभव घेतला आणि मग जगाला जगाला ओरडून सांगितला अनुभव आली अंगा ते या जगा देतसे. संत महात्म्यांनी अगोदर अनुभव घेतला आणि मग जगाला सांगितलं. पाठ करून नाही सांगितलं महाराज, कारण पाठ केलं की धोका निश्चित आहे बरं का. तुम्हाला पटवून देतो, एका गावामध्ये एक सुंदर मुलगी होती. मुलगी दिसायला सुंदर होती पण तिला कानानी थोडस कमी ऐकायला यायचं बरं का. कानानी कमी ऐकायला येत असल्यामुळं पाहुणे यायचे, मुलगी दिसायला सुंदर असल्यामुळं तिला पसंत करायची. पण गावातून कुठून तरी बातमी लिखीत व्हायची की मुलीला थोडस कानानी कमी ऐकायला येतं. महाराज पाहुणे लगेच रिजेक्ट करायचे, मोडायचं महाराज. बापाला चिंता निर्माण झाली, कन्या तर उपवर झाली, मुलीचं तर लग्न करावं लागेल, काय करावं. लांबून पाहुणे यायचे, मुलींना पसंद करायचे. पण गावातून कुठून तरी बातमी लिखीत झाली की पुन्हा महाराज पाहुणे कॅन्सल करायचे, पुन्हा रिजेक्ट करायचे. महाराज बऱ्याच वेळी की जमता जमता मोडल्या, बापाला चिंता निर्माण झाली काय करावं कळाना. पण बापाने सुपीक डोकं चालवलं. काय डोकं चालवलं महाराज, बापाने विचार केला पाहुणे आले आल्या पहिलं काय विचारतात. हा तुम्ही बोलत चाला, संन्याशी नाहीत ना तुम्ही सगळे. पाहुणे आल्या आल्या पहिलं काय विचारतात, नाव विचारतात. नंतर वडिलाचं नाव, आडनाव, नंतर मामाचं नाव, मामाचं गाव वगैरे असं विचारतात. मला त्या मुलीच्या बापाने असं मुलीला सुंदर लिस्टच करून दिली आणि सांगितलं म्हणे हे बघ बाबे, पाहुणे आल्या बरोबर त्यांनी नाव विचारलं की सांगायचं चंपा, वडिलाचं नाव विचारलं की सांगायचं संपत, आडनाव विचारलं की सांगायचं चोरमले. इथं नाही ना कोणी, तिकडचं सांगतो बर का. आणि महाराज अशी सुंदर लिस्टच करून दिली आणि त्या मुलीला सांगितलं हे बघ, मुलीला सांगितलं हे बघ म्हणे बाबे, 10 दिवसात ही लिस्ट पाठ करून ठेव. महाराज मुलगी तशी दिसायला सुंदर होती ना, तशी बुद्धीत सुद्धा अतिशय चाणाक्ष होती. 10 दिवसामध्ये त्या मुलीनं महाराज लिस्ट अशी पाठच करून ठेवली. सुंदर असं टप्प्याटप्प्याने पाठ केलं महाराज. आणि पाठ केल्यानंतर बापाने अजून एक सुपीक डोकं चालवलं. कोणतं? लांबचे पाहुणे बोलवले. लांबचे म्हणजे पाहुण्याचे 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 पाहुणे, म्हणजे गावातून कुठूनच लिंक लागणार नाही असे लांबचे पाहुणे बोलवले. पाहुणे यायचा दिवस ठरला. पाहुणे असे गावाच्या जवळ आले आणि गावाच्या जवळ आल्यानंतर एका जणाच्या ऊसामध्ये 10-15 बाया ऊस कोरपीत होत्या. नेमकं तिथं पाहुणे गाडीच्या बाहेर फ्रेश होण्यासाठी उतरले, पण जिथं पाहुणे उतरले होते तिथं 10-15 बाया ऊस कोरपीत होत्या. त्या बायांनी या पाहुण्यांना पाहिलं आणि त्याच्यातली एक बाई म्हणते, माय बाहेरच्या चंपीला पाहुणे पाहायला आले काय की. आता काही गरज आहे का घेणं ना देणं आणि कंदील घेऊन. तेव्हापासूनच मन पडली बर काही गुडग कळी, काही घेणं देणंच नाही ना. दुसऱ्याच्या शेतात ऊस कुरपीत असताना ही बाई उगच म्हणली बाहेरच्या चंपीला पाहुणे पाहायला आले. महाराज त्या म्हातारीनं असं म्हणल्याबरोबर त्याच्यातल्या एका म्हातारीने ऐकले. आणि महाराज म्हातारे माणसं हुशार असतात बरं का, उगत नसतात उन्हाने म्हातारे झालेले, जीवनामध्ये त्यांना काहीतरी अनुभव आलेले असतात. महाराज त्या म्हातारीने विचार केला, बैऱ्या चिंपीला पाहुणे पाहायला आले काय की, म्हणजे नक्कीच कुठंतरी काहीतरी पाणी मुरतय. महाराज म्हातारं गाडीत बसलं आणि पोराला म्हटलं, पोराहो आज मुलीला नाव मी विचारणार. पोरं म्हटले, बाबा तुमच्या गवऱ्या मसण्यात गेल्या, तुम्हाला उगा आणायचं म्हणून आणलंय, आम्ही विचारणार. म्हटले काय नाव वगैरे, काय क्वालिफिकेशन, काय करिअर वगैरे आम्हाला विचारू द्या, तुम्हाला काय कळतं शिक्षणातलं. म्हातारं म्हटलं, पोराओ मला नाव विचारू द्या नाहीतर आयुष्यभर पस्तावतान. महाराज त्या म्हाताऱ्याचे पोरायचे गाडीतच भांडणं लागली ना. म्हातारं म्हणायचं मी नाव विचारणार आणि पोरं म्हणायचे आम्ही विचारणार. पण महाराज गाडीत भांडणं लागल्यानंतर काही मोर पोरं म्हटले,
जाऊ द्या म्हटले त्याले हट्टी माथर आहे म्हणले पहिल्यापासून कारभार हाकलेला आहे म्हणले त्या म्हाताऱ्याने विचारू द्या म्हणले त्यालाच आपण निवांत बसू म्हणले माग बसून निवांत बघू म्हणले विचारू द्या म्हणले आणि महाराज मी सांगून गेलो म्हातारी माणसं हुशार असतात महाराज तिथं गेल्यानंतर चहा पाणी वगैरे झाली आणि चहा पाणी झाल्यानंतर मुलगी दाखवायचा कार्यक्रम जवळ आला ते म्हातारं असं समोर बसलं आणि समोर बसल्यानंतर मुलगी डोक्यावर पदर वगैरे घेऊन हातामध्ये हा तुमच्याकडे काय घेऊन येते ठेसा काय घेऊन येते पाण्याचा तांब्या आता भागा भागात फरक असतो आहे का नाही काही काही भागात चहा घेऊन जात असते मुलगी काही भागात पाणी घेऊन जात असते ती मुलगी महाराज सुंदर त्या मुलीनं पदर घेतला हातामध्ये पाण्याचा तांब्या घेतला आणि त्या म्हाताऱ्या समोर जाऊन बसली म्हाताऱ्या समोर मुलगी जाऊन बसल्या बरोबर म्हाताऱ्याला लगेच ते शब्द आठवले कोणते बहिरी चंपी आहे का नाही आणि मी सांगितलं म्हातारी माणसं हुशार असतात महाराज त्या म्हाताऱ्याने सरळ विचारायच्या ऐवजी त्या मुलीला उलट विचारलं तुझ्या बापाचं नाव काय ती म्हणली चंपा आणि म्हणली तुझं नाव ती म्हणली माझं नाव संपत आता काही काहीला कळालं काही काहीला उद्या सकाळी कळेल विठ्ठल विठ्ठल असं उलट सांगितल्यानंतर पाहुणे म्हणले येतो का घडलं असं कारण महाराज म्हटले पाठ केलं की धोका निश्चित आहे तुकोबाने म्हटले इथं अनुभवच पाहिजे नुसतं शब्दाचे गौरव महत्वाचे नाहीत शब्दाचे गौरव नाही हो नुसती शब्दाचे गौरव महत्वाचे नाही महाराज म्हटले पोपटी ज्ञानन पाठ केलेलं असलं की कधी धोका होईल म्हणून सांगता येत तुकोबाराय म्हटले आम्ही पाठ करून जगाला सांगितलं नाही अगोदर आम्ही अनुभव घेतला आणि मग जगाला ओरडून सांगितलं सेवन केला पण आवाज द्या आणि मग जगाला ओरडून सांगितलं सेवी तो हारस वाटी तो अनेका घरे होऊ नकारानवर्ण नवे नवे तुकोबाराय म्हटले अगोदर आम्ही अनुभव घेतला आणि मग जगाला ओरडून सांगितलं तुका म्हणे तुका म्हणे तू का म्हणे
संगे मज अनुभव आयांगे अगोदर अनुभव घेतला आणि मग जगाला उरडून सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये ही स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला अनुभव आपल्या समोर सांगतात. मी चार मुद्दे आपल्या समोर मांडतो सज्जनांनो, म्हणजे आपल्याला अभंगात प्रवेश करता येईल. चार मुद्द्याचं सविस्तर चिंतन करू. काय आहे चार मुद्दे? महाराज सांगतात काही गोष्टीचा अनुभव स्वतःही घेता येत नाही आणि घेतलेला अनुभव इतरालाही सांगता येत नाही. एक, काही गोष्टीचा अनुभव स्वतः घेता येतो पण घेतलेला अनुभव इतराला मात्र सांगता येत नाही. दोन, काही गोष्टी फक्त तोंडाने उच्चारल्या जातात, त्या जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही. तीन आणि चौथा मुद्दा आहे, काही गोष्टीचा अनुभव स्वतःही घेता येतो आणि घेतलेला अनुभव जगालाही ओढून सांगता येतो. चार, हे चार मुद्दे आपण सविस्तर पाहू. काय आहे पहिला मुद्दा? महाराज म्हटले काही गोष्टीचा अनुभव स्वतःही घेता येत नाही आणि घेतलेला अनुभव इतरालाही सांगता येत नाही. काय आहे महाराज? तर महाराज म्हटले विष खाण्याचा अनुभव घेता येतो खो. महाराज म्हटले स्वतःही घेता येत नाही आणि घेतलेला अनुभव इतरालाही सांगता येत नाही. एखादं म्हणे महाराज मी घेऊन पाहतो आणि मग सांगतो तुम्हाला कसं लागलं, जमल का? कसं लागलं विचारायला त्याला वर जावं लागन आणि लेच वाचलं तर कृष्णा हॉस्पिटल जालना, तिथं जावं लागन विचारायला. हे का नाही, घेऊन पाहतो म्हणण्यापेक्षा मनुष्य घेतच नाही. आणि जर त्यांनी विष घेतलं तर सांगायला शिल्लक राहत. महाराज एकमेव अनुभव असा आहे, विष खाण्याचा अनुभव स्वतःही घेता येत नाही आणि घेतलेला अनुभव इतरालाही सांगता येत नाही, असा माझा मुद्दा आहे. चला दुसऱ्या मुद्द्याकडं. काय आहे दुसरा मुद्दा? महाराज म्हटले काही गोष्टीचा अनुभव स्वतः घेता येतो पण इतराला मात्र जगाला ओरडून सांगता येत नाही. महाराज काय आहे असं? तर मी ब्रह्म आहे. ब्रह्मविदपणाचा अनुभव स्वतः घेता येतो पण ब्रह्मविदपणाचा अनुवाद मात्र करता येत नाही. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं जर जगाला ओरडून सांगितलं तर मी आणि ब्रह्म याच्यामध्ये द्वैत निर्माण होतं आणि अद्वैताचा नाश होतो. मी देव आहे, मी देव आहे असं सुद्धा म्हणायला जमत, कारण मी आणि देव याच्यामध्ये द्वैत निर्माण होतं आणि त्याचा देवपणाच निघून जातो. म्हणजे ब्रह्मविदपणाचा अनुभव स्वतः घेता येतो पण ब्रह्मविदपणाचा अनुवाद मात्र करता येत नाही. ब्रह्मविदपणा स्वतः भोगता येतो पण ब्रह्मविदपणा जगाला ओरडून सांगता येत नाही. हे जरा जास्त डोक्यावरून चाललं का? व्यवहारातलं बोलतो तुम्हाला पटण्यासारखं. जास्त वेदांताची भाषा नाही वापरत, व्यवहारातलं सांगतो. काही गोष्टीच अशा असतात की त्याचा अनुभव फक्त स्वतःच घेतो, जगात ओरडून सांगता येत नाही. तुमच्यातलं सांगतो, चार भिंतीच्या आत बायकोने दिलेल्या शिव्याचा अनुभव फक्त स्वतःलाच घेता येतो का जगात ओरडून सांगता येतं? नाही म्हणा. आज आमच्या सौभाग्यवतीनं फार खमंग खमंग शिव्या दिल्या असं कोणी म्हणतं गाव? नाही महाराज, शिव्या दिलेलं तर सांगत नाही. अहो बायकोनी मारलं तरी लोक जगाला सांगत, लोक म्हणतात घसरून पडलो नाही तर बैलानी शिंग हाणलं, दुसरंच काही बी म्हणतात. पण बायकोनी शिव्या दिलेल्या किंवा बायकोसोबत भांडण जगात ओरडून सांगता येत. काही गोष्टीच अशा असतात की त्याचा अनुभव स्वतःच घेता येतो, इतराला मात्र सांगता येत नाही. तिसरा मुद्दा आहे, काही गोष्टीचा फक्त तोंडाने उच्चार केला जातो, जगामध्ये त्या गोष्टी कुठेही अनुभवायला मिळत नाही. काय आहे असं? तर महाराज म्हटले ख पुष्प, गंधर्व नगर, शसशृंग, वंध्या पुत्र. पाहिलाय का कोणी वंध्या पुत्र? कोणी पाहिलाय का? हा, शसशृंग पाहिलेत का कोणी? करे बाळा, सस्याला शिंग इदभर असतात का हातभर असतात? इदभर नसतातच, आहे का नाही? का म्हणलं लॉकडाऊनचा परिणाम? शसशृंग महाराज शिंगच नसतात तर इदभरण हातभरचा प्रश्नच नाही. फक्त तोंडाने उच्चारल्या जाणाऱ्या गोष्टी आहे शसशृंग, गंधर्व नगर. कोणी पाहिलंय का? नाही महाराज, पाहायचा संबंधच येत नाही कारण गंधर्व नगर नाहीच, फक्त तोंडाने उच्चारल्या जाते. वंध्या पुत्र, वांजबाईचा मुलगा कुणी पाहिलाय का? नाहीच, तर पाहायचा संबंधच येत नाही. तसं महाराज म्हटले ख पुष्प, आकाशाचं फूल कुणीही पाहिलं नाही कारण नाहीच. या गोष्टी फक्त तोंडाने उच्चारल्या जातात, जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाहीत. आणि माझा चौथा मुद्दा आहे, काही गोष्टीचा अनुभव स्वतःही घेता येतो आणि घेतलेला अनुभव जगालाही ओरडून सांगता येतं. महाराज काय आहे असं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वारकरी संप्रदायामध्ये झालेली संत महात्म्यांची भेट
कशी आनंददायी आहे आणि कशी धन्यदायी आहे याचा अनुभव स्वतःही घेता येतो आणि जगाला ओरडूनही सांगता येतं. जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली संत महात्म्यांची भेट कशी धन्यदायी आहे याचं प्रतिपादन अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्यकाळ संत भेटी चरणामध्ये पहिला शब्द आलेला आहे धन्य. धन्य काळ संत भेटी. महाराज कशाला धन्य म्हणायचं? हा संसारिकाच्या दृष्टिकोनातून धन्यता वेगळी आणि परमार्थिकाच्या दृष्टिकोनातून धन्यता वेगळी. संसारिक मनुष्य ज्याला धन्य म्हणतोय परमार्थामध्ये त्याला धन्य म्हटलं जात नाही आणि परमार्थिक मनुष्य ज्याला धन्य म्हणतोय संसारिक मनुष्य त्याला धन्य म्हणायला तयार नाही. संसारिक मनुष्य कशाला धन्य म्हणतो? ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारिक किंवा वाढावे संतान गुरुवी व्हावे धनदान. महाराज दोनाचे चार हात व्हावे चाराचे सहा व्हावे वेल मांडवावर जावा. संसारातल्या नासक्या कुचक्या प्राप्तीमध्ये संसारिक मनुष्य धन्यता मानतो पण परमार्थामध्ये त्याला धन्य म्हणत नाही. परमार्थामध्ये नेमकं कशाला धन्य म्हणायचं? धन्य जगी तोची एक हरी रंगे धन्य ऐका नाही. कारण
संसारामध्ये मिळणाऱ्या वस्तू किंवा मिळणार धन हे आपल्या प्रारब्धावर अवलंबून असतं महाराज. संसार हा आपापल्या प्रारब्धाने होत असतो सज्जनांनो. प्रारब्धेची जोडे धन धन हे तो प्रारब्धा अधीन तुम्हाला धन मिळणं अन्न मिळणं मान मिळणं हे सगळं आपापल्या प्रारब्धावर आधीन आहे महाराज. महाराज प्रारब्ध अनुकूल झालं की बाहेरचा पैसा घरात यायला लागतो आणि प्रारब्ध प्रतिकूल झालं की घरातला पैसा आपोआप बाहेर जायला लागतो. महाराज बघा तुम्ही एकदा का प्रारब्ध अनुकूल झालं की महाराज कशाच्या ना कशाच्या निमित्ताने महाराज पैसा घरात यायला लागतो आहे का नाही. व्यवसाय निमित्त आणि फळ देत असे संचित. लोक म्हणतात काहीच नाही हो त्यांच्याकडं, छोटीशी टपरी आहे काहीच नाही, पण बंगल्यावर बंगले बांधायला लागले. समजायचं त्यांचं प्रारब्ध अनुकूल झालं आहे का नाही. काही काही लोक म्हणतात ना त्याचं काय बाबा, त्याचा म्हणजे गावात चलतीचा काळ आहे, लात मारीन तिथं पाणी काढण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. समजायचं त्यांचं प्रारब्ध अनुकूल आहे का नाही. प्रारब्ध अनुकूल असलं की महाराज म्हटले तुम्ही कुठेही लात मारा पाणी निघतच. आणि एकदा का प्रारब्ध प्रतिकूल झालं रे झालं की महाराज तुम्ही कितीही लात आणा पाणी नाही निघत आहे का. लात मोडन पण पाणी निघणार नाही. लोक म्हणतात ना काय करावं महाराज, भरपूर काही करून पाहतो, यंदा बियाचा कांदा लावला तरी फरक बसाना आहे का नाही, दरवर्षी खायचा कांदा करतो तरी फरक बसाना. आम्ही जेव्हा कांदा करीत नाही तेव्हा कांद्याला भरपूर भाव असतो आणि आम्ही लावला की भावच नसतो, काय करावं. कारण तुमचं प्रारब्ध तसं आहे. महाराज सांगतात प्रारब्ध प्रतिकूल झालं की तुम्ही हातात सोनं धरा, त्या सोन्याची माती होती. आणि एकदा प्रारब्ध तुमचं अनुकूल झालं रे झालं की तुम्ही हातात माती धराव माती धरा, त्या मातीचं सुद्धा सोनं होतं. विठ्ठल मी माझ्या पदरचं नाही सांगत, ज्ञानोबराय वर्णन करतात. भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निमिसे संपत्ती जात अपैसे घर रिगे. एकदा का भाग्य उदयाला आलं की तुम्ही घरातला पैसा बाहेर काढायला लागा, संपत्तीला लुटून द्या पण तरी देखील संपत्ती घरात घुसत राहते. महाराज पैसा घरात येत राहतो का हे आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल असतो. संसारातल्या मिळणाऱ्या नासक्या कुचक्या वस्तू प्राप्त झाल्या त्याला धन्यता परमार्थामध्ये देत नाही. परमार्थामध्ये कशाला धन्य म्हणायचं महाराज. विद्यारण्य स्वामीनं सात प्रकारची धन्यता सांगितलेली आहे. कोणती सात प्रकारची? ज्याला सततच आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे त्यांना धन्य म्हणा. एक, ब्रह्मानंद ज्यांना स्पष्ट प्रचिती झालेला आहे त्यांना धन्य म्हणा. दोन, ज्यांच्या जीवनामध्ये काहीच कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही त्यांना धन्य म्हणा. तीन, ज्यांच्या जीवनामध्ये काही प्रातव्य शिल्लक राहिलेलं नाही त्यांना धन्य म्हणा. चार, ज्यांच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाचं अज्ञान कुठल्या कुठं पळून गेलेलं आहे त्यांना धन्य म्हणा. सहा, आणि ज्यांना निरंकुशा तृप्ती प्राप्त झाली त्यांना धन्य म्हणा. सात, ही सात प्रकारची धन्यता विद्यारण्य स्वामीने सांगितलेली आहे. पण आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय या सातही प्रकारच्या धन्यतेला धन्य म्हणत नाहीत. मग कशाला धन्य म्हणतात? काळाला धन्य म्हणतात आहे का नाही. धन्य काळ म्हणाच काय गरज आहे धन्य काळ. आजच्या अभंगातला काळ हा शब्द समयवाचक आहे बरं का, आणि काही अभंगामध्ये काळ हा शब्द मरणवाचक असतो. बघा तुम्ही, नको नको म्हणा गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. या अभंगातला काळ हा शब्द मरणवाचक आहे, पण आजच्या अभंगातला काळ हा शब्द समयवाचक आहे. धन्य काळ. ज्या समयाला ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारांना संतांची भेट झाली ना, तुकोबारांनी त्या काळालाच धन्यता दिली. विठ्ठल विठ्ठल तुकोबार
तुकोबारांचे असे बरेच अभंग आहेत. काही अभंगामध्ये तुकोबार आहे दिवसाला धन्यता देतात, धन्य आजे दिन संत. काही अभंगामध्ये तुकोबार आहे स्वतः त्या संचिताला धन्यता देतात, धन्य मी मानीन आपुले संचित. काही अभंगामध्ये तुकोबार आहे स्वतः जन्माला आलेल्याला धन्यता देतात, हाय का नाही, धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे. आणि काही अभंगामध्ये तुकोबार आहे संसारिकाला धन्यता देतात, धन्य ते संसारी. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबारांनी काळाला धन्यता दिली. महाराज काय गरज आहे तुम्हाला धन्य काळ म्हणायची? संतांची भेट झाली, झालं, त्यात काय एवढं विशेष? तुकोबार म्हटले नाही नाही, आम्हाला नुसते संत भेटले नाही तर संत भेटलेही आणि संत कळालेही. महाराज संत भेटणं वेगळं आणि संत कळणं वेगळं. बऱ्याच वेळेला आपल्याला संत भेटत असतील पण भेटलेले संत आपल्याला कळतीलच असा त्याचा अर्थ. तुम्हा मला सामान्य जीवाला जर संत कळाले असते तर 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय अनेकांना भेटले हो, पण ज्ञानोबाराय कळालेच असा त्याचा अर्थ. 450 वर्षापूर्वी आमचे जगद्गुरु तुकोबाराय देहू गावामध्ये अनेकांना भेटले असतील, पण भेटलेले तुकोबाराय सर्वसामान्यांना कळालेच असा त्याचा अर्थ. तुकोबाराय जर सामान्य जीवाला कळाले असते तर तुकोबारांच्या अंगावर गरम पाणी टाकलंच नसतं. तुकोबाराय जर सामान्य जीवाला कळाले असते ना सज्जनांनो, तर तुकोबारांना मंबाजी बोनी काट्याच्या काठीनं मारलंच नसतं. ज्ञानोबाराय जर तुम्हा मला कळाले असते तर ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये धूळ फेकलीच नसती. हा सामान्य जीवाला संत कळत नाहीत. संतांचा महिमा किंवा संतांचं माहिम्य जर कळावं असं वाटत असेल तर आपल्यालाही त्या योग्यतेच व्हावं लागतं. तरी महिमे किंवा संतांचा महिमा कळावा असं वाटत असेल तर आपल्याला त्या योग्यतेचं व्हावं लागतं. तरीच महिमान येईल कळो. सामान्य जीवाला संत नाही कळाले महाराज, त्याही काळामध्ये नाही कळाले आणि आजही संत नाही कळाले. अहो संत जर कळाले असते तर आमच्या नाथ महाराजांच्या अंगावर यौवन 108 वेळा थुंकलाच नसता. महाराज संत आपल्यात आले, आपल्या पाया पडले, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कर टाळे बोला मोखे नाम. किंवा संत महात्म्यांनी आपल्याला सगळ्याला दंडवत घातला हो, हे का नाही घातला का नाही दंडवत? सकळांच्या पाया माझे दंडवत. महाराज कोण आहे संत? एवढा मोठा अधिकार संत महात्म्यांचा आहे आणि अशा संतांनी आपल्या पाया पडावं एवढा अधिकार आपला आहे का? महाराज कोण आहे संत? संतांच्या स्वरूपाचा जर विचार केला, आमच्या तुकोबारांच्या स्वरूपाचा विचार केला तर कोण आहेत तुकोबाराय? नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुम्हाला एक आरती चांगली पाठे, कोणती? तुकोबारांची आरती. तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच चित आनंद मूर्ती. जे सत स्वरूप आहेत, जे चित स्वरूप आहेत आणि जे आनंद स्वरूप आहेत असं असणार संतांचं स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्यक्ष जे देवच आहेत, नवे नवे जे प्रत्यक्ष ब्रह्मच आहेत. देवते संत देवते संत संत. प्रतिमा जरी भिन्न असल्या
पण गुण सारखे आहेत महाराज. आमचे गुरुवर्य बळीराम बाबा आम्हाला नेहमी पाठात सांगायचे, ते म्हणायचे या निरपेक्ष व्यापक ब्रह्म चैतन्याला अविद्येची उपाधी लागली की त्याला जीव नाव प्राप्त होतं, त्याच निरपेक्ष व्यापक ब्रह्म चैतन्याला जर मायेची उपाधी लागली तर त्याला ईश्वर नाव प्राप्त होतं, आणि त्याच निरपेक्ष व्यापक ब्रह्म चैतन्याला जर करुणेची उपाधी लागली तर त्याला संत नाव प्राप्त होतं. विठ्ठल 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 प्रत्यक्ष देव स्वरूप आहेत, जे प्रत्यक्ष ब्रह्म स्वरूप आहेत. काय अधिकार आहे संतांचा महाराज? ब्रह्ममूर्ती संत जगी नावतने जे प्रत्यक्ष देवाचे अवतार आहेत अशा संतांनी आपल्या पाया पडावं एवढा अधिकार आपला नाही महाराज. संत पाया पडले हो ऐका नाही, संत वेळ प्रसंगी संतांनी आपल्याला शिव्या दिल्या महाराज. कस वाटत बोल हा खमंग वाटतय का? आन्सर मौनी प्रमाण दिलाय का ना? कस वाटतय खमंग वाटतय का? नाही महाराज, कठोर बोलले संत. नाथ महाराजांनी तर आपल्या आईवरून शिवी दिली महाराज. काय माय गेली होती भूतापाशी, प्रत्येक डायरेक्ट आपल्या आईवरून शिवी दिली हो ऐका नाही. अरे नये मुखासी अरे मुढा, बरं जाऊ द्या. नाथ महाराज इथं आईवरूनच शिवी का दिली हो नाथ महाराजांनी? भूतापाशीच का म्हटले? बारकावा समतो थोडासा. भूतापाशीच का म्हटले? त्याचं कारण आहे भूताला नाम चिंतन आवडत नाही. भूत कधी कीर्तनाला येऊन बसत नाही. भूत कधी काकड्याला येऊन बसत नाही. भूत कधी सप्ताहाला वर्गणी देत नाही. हे मी भूताचं सांगतो बर का? तुम्हाला वाटायचं दुसऱ्याच भूताचं. महाराज नामचिंतन भूताला आवडत नाही हे सोडून द्या. लांबून जरी भजनाचा आवाज ऐकला तर भूत थांबत नाही तिथं. काही काही गावात आता आमचा कार्तिक महिन्यात वारकऱ्याचा काकडा सुरू झाला की मग गावातले काही काही वेळेला भूत जागे होते. ते वरच्या करण्याचे आवाज कमी करा, आम्हाला झोपा येईना. गावातले भूत जागे होतात ना, ऐका ना. हे मी माझ्या पदरचं नाही सांगतो, याला ज्ञानोबरांचं प्रमाण आहे. जिथं नामचिंतन चालतं तिथं भूत थांबत सुद्धा नाही. पळे भूत बाधा चालत तिथं भूत थांबत नाही. नाथ महाराज म्हटले ज्याला नामचिंतन आवडत नाही
ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची अनुभूती नाही, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही, ज्याच्या जीवनामध्ये गळ्यात पवित्र तुळशीची माळ नाही, आशाला नाथ महाराजांनी फटकारलं. काय माय गेली ऐक नाही, भक्ती विन पशु कशाचे वाढला सटविले नीला. नाथ महाराज म्हटले अरे पाचवीच्या दिवशीच का नाही मेलास, पाचवीच्या दिवशी जर मेला असता तर परमार्थाला आडू आलाच नसता. है का नाही, पाचवीच्या दिवशी जर मेला असता तर कीर्तनात दारू पिऊन आलाच नसता. सटविने नेला कैसा नाही, फटकारलंय नाथ महाराज. नाथ महाराज जितके शांत होते ना तितकेच रागीट होते महाराज. तुम्ही म्हणता महाराज असे कुठं संत असतात होय, एवढं कठोर बोलणारे संत असतात का? महाराज संत कठोर बोलले पण एक लक्षात ठेवा, त्याच्या माग तळमळ होती. येतो देखावे डोळा येतो कळवळा. तळमळ होती हो, कळकळ होती महाराज. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. संतांनी सांगितलं अरे एक दिवस काळ येईल आणि आपल्याला घेऊन जाईल, तिथं कुणाच चालणार नाही. काळाची हे उडी सोडविना राजा देशीचा चौधरी. चौधरी म्हणजे पिपरीची चौधरी नाही बरं का. राजा असो नाही तर राजाचा प्रधान असो, तिथं कोणी सोडत नाही महाराज. तिथं अंतकाळीच्या वेळेला कोणी सोडवत नाही, सगळे बाजूला राहतात. महाराज सांगतात तिथं फक्त दोघ जण सोडवतात, एक म्हणजे भगवान परमात्मा आणि दुसरे म्हणजे संत. तेथे कोणी सोडविना एका सूत्रभवाचुनी. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सके हे तो सुखाची मांडणी. एक लांबी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी. महाराज सांगतात तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचनी. बघा तुम्ही, आपण ज्यांच्यासाठी एवढी धडपड करतो ना, हे सगळे बाजूला राहतात. महाराज किती धडपड करतो, एक म्हणला महाराज लेस धडपडे हो जीवनात, काय सांगाव कधी थांबन धडपड. मी त्याच्या शब्दात त्याला उत्तर दिलं, त्याला म्हटलो धडपड तेव्हाच थांबन जेव्हा तुझं धड पडन, तेव्हाच धड पण थांबन. तोपर्यंत धडपड थांबणार. किती कष्ट करतो आपण, पण ज्यांच्यासाठी कष्ट करतो ना ते सगळे बाजूला राहतात. मग तुम्हाला चांगला अनुभव आला असं कोरोनाच्या काळात, खरं सांगा आला का नाही? महाराज कोरोना खरा होता का खोटा हे नाही मला सांगायचं, पण कोरोना नवीन आलता ना तेव्हा लोक असं दुसऱ्या गावातल्या माणसाला गावातच येऊ दिले, रस्त्यावर काट्या टाकू लागले, रस्ते खांदू लागले. एखाद्याला जर पॉझिटिव्ह झाला कोरोना पॉझिटिव्ह, त्याला फोनवर सुद्धा बोलत नव्हते, त्याला वाटत होतं फोनातून येतो का काय खरी कोरोना, बोलत सुद्धा नव्हते महाराज. ऐका नाही, अहो घरातल्या एखाद्याला कोरोना झाला तर त्याला लांब नेऊन शेतात ठेवायचे, लांबूनच काठीनं डबा द्यायचे. दो गज दूरी मास्क हे जरुरी, लांबून त्याला सुद्धा घरच्याला मारा. अहो कितीतरी माणसाचे मोठे मोठे माणसं त्या हॉस्पिटलमध्ये मेले हो, कोरोना नव्हता त्यांना, डॉक्टरनी सांगितलं अहो तुमच्या बापाला कोरोना नाही त्यांना घरी घेऊन जा, पोरांनी इकडूनच सांगितलं नाही नाही डॉक्टर साहेब आता काय करा त्याला तिकडंच जाळा, आम्ही इकडून पैसे पाठवतो त्यांना तिकडंच जाळा. महाराज करोडपती माणसं पण भाड्याने माणसं लावून त्यांना जाळावं लागलं, आलं का काही कामाला नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. महाराज सांगतात तिथं कुणाचंही काही चालणार नाही. ज्यांच्यासाठी आपण एवढं अहोरात्र प्रयत्न करतो ना ते सगळे बाजूला राहतात महाराज. आहे का नाही, राहती निराळी पुरे सकळ सगळे. महाराज आपल्याला वाटतं आपली बायको लय आपल्यावर प्रेम करती, पण काही नाही महाराज. एक जणाच्या घरी गेलो म्हणलं कस काय तब्येत बाबाची, ते म्हणे महाराज आता त्याचं काही खरं राहिलं नाही, त्याचा आता चिमणी वणी तोंड झालं, तोंडावर सुरकुत्या पडल्यात, मला वाटतंय देवानी आता त्याला टपकन उचलावं. कोण म्हणतंय
बायकुमंती टपकन आय का नाही बाईल मनी खर मरता तरी नासेले घर कोणीया त्याचं कारण आहे सज्जनांनो जन हे सुखाचे दिल गे तलाचे जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे ना सज्जनांनो तोपर्यंत सगळे पुढे पुढे करतात आणि एकदा का आपला पैसा संपला कि घरातले लोक आपल्याला बागू लाजा म्हणल्याशिवाय जोवरी जोपर्यंत चिल्लर आहे ना तोपर्यंत सगळे पुढे पुढे करतात आणि एकदा का पैसा गेला की कोणी चांगलं बोलत नाही कोई नाही मिठा बोले आणि म्हणून मेल्यानंतर अंतकाळीच्या वेळेला तुम्ही कमवलेला पैसा नाही कामी येत सत्ता नाही कामी येत संपत्ती नाही कामी येत मला सांगा महाराज कितीही मोठा पाटील असू द्या मेल्यावर त्याला बंगल्यात जळतेत कहो कसं आहे तुमच्याकडं हा कितीही मोठा धनवान असू द्या त्याला बंगल्यात जाळत आपला हिशोब शेवटी वड्याच्या कडीला गांजर गोंड्यातच लांबने देत लांब लोक आहे का नाही पुन्हा लांब नेऊन बी कवटी फुटूस तर माघारी येत नाहीत आणि पुन्हा दोन चार जणाला म्हणते जाऊन पहा सावरा सावर करून या म्हणजे चट जळलं पाहिजे आहे का नाही म्हणतात का नाही म्हणजे मेल्यानंतर आपल्याला बंगल्यात नाही जळीत बंगला नाही कामाला येत अहो मेल्यानंतर काढतील याच्यात काय नवल म्हातारे माणसं जिवंतपणीच बंगल्याच्या बाहेर असतात महाराज हे वास्तव आहे महाराज एक जणाच्या बंगल्यात गेलो आणि म्हातारं काही बंगल्यात नव्हतं आणि नंतर भेट झाली म्हटलं का हो बाबा तुम्ही काही बंगल्यात दिसले नाही तो म्हणला महाराज आता मी बंगल्यात नसतो म्हणलं कुठं असतं बाबा तो म्हणला आता मी लांब तिकडे गाईच्या गोठ्यावर असतो बरे म्हणे महाराज आपलं निवांत चोर न्याय ना चिलट खाय ना मी म्हणलो आता तुला बंगल्यात कोणी राहूच द्याय ना ते म्हणतोय चोर न्याय ना चिलट खाय ना शेवटी समजूतदारपणा घ्यावा लागतो महाराज का मेल्यानंतर काढतील याच्यात काय नवल जिवंतपणीच आपल्याला बंगल्याच्या बाहेर काढतील म्हणून एक लक्षात ठेवा लौकिकात कमवलेला पैसा आपल्याला अंतकाळीच्या वेळेला कामाला येणार नाही जर आपल्या सोबत काय येत असेल तर महाराज म्हणतात जीवनामध्ये केलेलं चांगलं किंवा वाईट कर्म सोबत येत विठ्ठल विठ्ठल शिकवलं आपल्याला महाराज रात्रन दिवस जाग केलं महाराज रात्रन दिवस गो कि तो Oh,
केलं महाराज. संत महात्मे सांगतात तुम्ही ज्या देहरूपी नगराला आलात ना त्या नगराचा आम्हाला भरवसा नाही. उजेड पडताना गळा पडेल फासा, कधी काळाचा फासा येईल आणि कधी काळ तुम्हाला घेऊन जाईल सांगता येणार नाही. मग तो काळ यायच्या अगोदर सावधान माणसाने झालं पाहिजे. मरण न येता सावधान व्हावे, शोधोनी पहावे निज वस्तू. आणि म्हणून माणसाने सावध झालं पाहिजे. आणि हे सावध करायचं काम जर कोण करत असतील तर संत महात्मे करतात. विठ्ठल विठ्ठल संत नुसते भेटले नाही तर भेटलेले संत आम्हाला कळाले. बाबाजी आपुले मंत्र दिला कृष्णाने, काय झालं कळून काय केला परिणाम. तुकोबर आहे म्हटले, पूर्वी जर जगात मला कोणी विचारलं तुमचं नाव काय आहे तर सरळ तोंडातून शब्द बाहेर पडायचा, मी तुकोबा आहे. ठेवलेली नावे ओ देतो उठी, मी तुकोबा आहे. पण झालं असं, संत महात्म्यांची भेट झाली. आणि संत महात्म्यांच्या भेटीमधून काय परिणाम झाला, आमच्या जीवनातला देहोहम गेला आणि देवोहम उदयाला आला. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांगू, याचा प्रत्यय आला. आणि आता जर जगात मला कोणी विचारलं महाराज तुम्ही कोण आहात तर सहज तोंडातून शब्द बाहेर पडतो, मी वासुदेव. या स्थितीवर जर आम्हाला कोणी आणून पोहोचवलं असेल तर संत महात्म्यांनी पोहोचवलं. विठ्ठल विठ्ठल करतात तर संत माणसाची स्थिती बदलण्याचं काम करतात. मी नेहमी सांगत असतो, परमार्थ करत असताना परमार्थिक माणसाची स्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे. कळतय ना कीर्तन? परमार्थ करत असताना परमार्थिक माणसाची स्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे. आता आम्ही परमार्थ करत असताना आमची काय बदलते, तुमचं कशाला माझं सांगतो. पूर्वी एसटीनं फिरायचो, आता चार चाकी घेतली, काय बदलली? हा, परिस्थिती बदलली. कोणाची? हा, तुमचं आमच्याकडे लय तिरकट वळ आहे. हा, आमच्याकडे लय तिरकी नजर येऊ तुमची. आमची परिस्थिती बदलली आणि तुमचं काय झालं? अहो, तुमचंही तेच आहे. लोक म्हणतात महाराज माळ घातली तेव्हापासून चांगला फरक पडला. शेजारच्याच दोन तीन एकर घेतलं, चांगले आमचे मंठ्याला एक दोन प्लॉटही येत आणि विहिरीला चांगलं पाणीही लागलं. आता मला सांगा, हे कुठं माळीचं फळ आहे का? हे कुठं माळेचं फळे का? माळ घातल्यानंतर गाथा पाठ केला हे सांगा, माळ घातल्यानंतर ज्ञानेश्वरी पाठ केली हे सांगा, माळ घातली तेव्हापासून रोज नित्यनेम करतो हे सांगा, हे माळेचं फळ आहे. विठ्ठल विठ्ठल जर कोणी केलं असेल तर संत महात्म्यांनी केलं. म्हणून ज्या काळामध्ये आम्हाला संतांची भेट झाली ना, तुकोबारांनी त्या काळालाच धन्यता दिली. धन्य काळ संत भेटी. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं सांगतो, काय सांगतं ज्ञानशास्त्र, का धन्य काळ म्हणतात तुकोबार? ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं सांगतो, ते ज्ञानशास्त्र सांगतो तो परमात्मा इथंच आहे, त्याला शोधायला दुसरीकडे जायची गरज. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा रामो, का भ्रांताशी कामो विषयावरी. तो इथंच आहे महाराज, त्याला दुसरीकडं शोधायला जायची गरज नाही. मग महाराज तो इथंच आहे म्हणता, आपल्या जवळच आहे म्हणता, मग का आम्हाला त्याची जाणीव होत नाही? त्याचं कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. ते अज्ञान नष्ट करून देणारे संत आहेत महाराज. होतं असं कधी कधी, आपली वस्तू आपल्या जवळच असते पण आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. तिसऱ्याने कोणीतरी यावं लागतं आणि सांगावं लागतं, बाबा हे इथं आहे. पटवून देतो तुम्हाला, एक मनुष्य हातामध्ये कंदील घेऊन खळ राखण्यासाठी गेला. खळ कळतं तुम्हाला? हा, तो खळ राख. आता पूर्वीच्या काळी खळे चालायचे महाराज 10-15 दिवस. आता काही खळे वगैरे राहिले नाही. तो मनुष्य हातामध्ये कंदील घेऊन खळ राखण्यासाठी गेला आणि खळ राखत असताना अचानक 2 वाजता त्याला बिडी ओढण्याची तलब झाली. त्याने खिशात हात घातला, बिडी होती पण बिडी पेटवण्यासाठी काड्याची पेटी नव्हती महाराज. माणसाला जर तलब झाली तर तो काय करून म्हणून सांगता येत नाही. एखाद्या वेळेला माणसाकडे तंबाखू असली आणि चुना जरी नसला तर ते 2-4 किलोमीटर पायी जातय. उसण्या तंबाखूला उसना चुना लावून खातच, त्याच कारण तलपच तशी महाराज, तलप लय अवघड आहे. तसं याला बिडी ओढण्याची तलब झाली, याने विचार केला जवळच गाव आहे,
वेशीत जाऊ म्हणला कुणाचं तरी दार वाजून काड्याची पेटी घेऊन येऊ म्हणून तो उठला आणि त्याने हातात कंदील घेतला. तुम्ही जागी आहात अजून, काय घेतलं हातात? हातात काय घेतलं? कंदील घेतला आणि गावाकडे निघाला. गावाकडे निघाल्यानंतर महाराज वेशीतच एक जणाचं दार वाजवलं, हो दार उघडा. महाराज त्या उठणाऱ्याला वाटलं 2 वाजता कोण आला असेल अचानक. त्याने कसं तरी घाबरत घाबरत दार उघडलं. दार उघडल्यानंतर पाहिलं तर दारात हा कंदील घेऊन माणूस उभा होता. त्या उठणाऱ्याने नीट डोळे चोळले. तो म्हटला, काय हो, काय पाहिजे? ते म्हटले, काही नाही हो, 2 वाजता म्हणे खळ राखत होतो आणि खळ राखत असताना बिडी ओढण्याची तलब झाली. खिशात हात घातला, बिडी आहे पण बिडी पेटवण्यासाठी काड्याची नाही तेवढी, काड्याची पेटी नाही तेवढी, आज जा आणि काड्याची पेटी घेऊन या. महाराज त्या उठणाऱ्याने असे नीट डोळे चोळले. तुम्ही उठले ना सगळे? हा, त्याने असे नीट डोळे चोळले आणि डोळे चोळल्यानंतर त्याच्याकडं पाहिलं आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडं पाहिलं. तो म्हणला, भल्या माणसा, हातात कंदील आहे, आग्नी आहे, बिडी आहे, काचवर केली असती तर बिडी पेटली असती, एवढ्या लांब येऊन मला उठवायची काय गरज होती? तो म्हटला, जा जाऊन झोप, हे सांगण्यासाठी तुला उठवलं. तुझं आहे तुझं बाकी, मला कशाला उठवलं? तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास, चिवडोनिया नाशी तुझ्या घरच्याने केली. तो म्हटला, अरे भल्या माणसा, हातात कंदील आहे, काचवर केली असती तर बिडी पेटली असती. तो म्हणला, जा जाऊन झोप, आता माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. आग्नी आहे, बिडी पेटती आहे, हे जरी खरं असलं पण हे ज्ञान करून देणारा तिसरा कोणीतरी हवा आहे. तसं महाराज म्हटले, हा देह आहे तोच आत्मा आहे आणि तोच परमात्मा आहे, हे जरी खरं असलं पण याचं यथार्थ ज्ञान करून देणारी संत भेट हवी आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संत भेटीच्या काळाला धन्य काळ असं म्हणतात. धन्य काळ, अजून एकदा सांगतो का धन्य काळ म्हणतात. 2 शब्दावर बोलतो, वाजू द्या बारा. डोळेच पांढरे केले वा, नाहीतरी अशी सात आम्हाला लेख उदय मिळत नाही बरं का. सुंदर साते मला जात आहे का नाही? काही काही ठिकाणी सात नसती, साडेसाती असती बरं का. असं वाटतंय लवकर फेटा गुंडळून पटकन इथून निघून जावं. काही काही ठिकाणी तर अशी सात असती, त्याच्यापेक्षा चिकनगुन्याची बरी वाटते महाराज. हा, एका ठिकाणी सहज आपलं बोलत बोलत बोललो, म्हटलं काय राव, म्हटलं तुमचं एवढं मोठं गाव आणि एवढ्या मोठ्या गावात एवढीशी लोकसंख्या, खरं तर म्हटलं मला या गोष्टीचा खेद वाटतो. असं म्हणल्यानंतर पाठीमागून लगेच एक जणाने प्रमाण दिलं, नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. आता कुठं असे कुठं प्रमाण असतात का? टलाटन हिंगन बेट, शब्द जुळला की कुठं प्रमाण देतात का महाराज? आज सगळेच महाराज गुणवाणी एक नंबर आहेत, आहे का नाही? शब्दाला प्रमाण आहे पण प्रमाण सुद्धा प्रमाणातच असावं बरं का. प्रमाण बिले जास्त नसावं, आहे का नाही? विठाल विठाल. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं सांगितलं का धन्य काळ म्हणतात. आता कर्मशास्त्राच्या दृष्टीनं सांगतो. कर्मशास्त्राचे 2 नियम ज्ञानेश्वरी मध्ये आलेले आहेत. कर्मशास्त्राचे 2 नियम आहेत. एक पहिला नियम आहे, प्रत्येकाला कर्म करावंच लागतं. आणि दुसरा नियम आहे, केलेलं कर्म भोगावंच. केले कर्म झाले I see you.
महत्त्वाचे दोन नियम सांगितलेले आहेत. पहिला नियम आहे प्रत्येकाला कर्म करावं लागतं आणि दुसरा नियम आहे केलेलं कर्म भोगावंच लागतं. प्रत्येकाला कर्म करावं लागतं पहिला नियम आहे. महाराज मी काहीच कर्म करत नाही, काहीच करत नाही, एवढा मोठ्या गावात सप्ता चालू आहे ना, मी काहीच करत नाही, चटाया अथरू लागत नाही, वाढू लागत नाही, कणिक आणून देत नाही, काहीच करत नाही. महाराज म्हटले काही नाही करणं हे सुद्धा फार मोठं करणंच बरं का. महाराज काही नाही करणं हे सुद्धा फार मोठं करणं आहे बरं का. म्हणजे काहीतरी करून सप्ता बंद पाडण्यापेक्षा काही नाही करणं हे सुद्धा फार मोठं करणं. आता तुम्हाला सांगतो काही काही गावात आता आपल्याकडे नाही, पण काही काही गावात आम्हाला नियोजनाला गेलो की आम्हाला चांगला अनुभव होतो. लोक म्हणतात महाराज आपला सप्ता व्यवस्थित पार पडलो. म्हटलं मग ते म्हणतात सप्ता व्यवस्थित पार पडल पण ते खाल्लाकडच्या आली आळीचा जो फलाना फलाना माणूस आहे ना, हा त्याला म्हणावं 8 दिवस जरा शांत राहा. ठीक आहे, तो 8 दिवस शांत राहिला की आपला सप्ता व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडलाच म्हणून सांगतात. म्हणजे काही नाही करणं हे सुद्धा फार मोठं करणंच आहे. महाराज काहीच करत नाही असं होऊ शकत नाही. श्वास घेणं आणि बाहेर सोडणं याला सुद्धा काय म्हणायचं, कारण जीव हा कर्मप्रधान आहे. काहीतरी करणं हा माणसाचा स्वभाव आहे. बघा तुम्ही माणसं कीर्तनाला जरी बसले ना तरी महाराज नीट बसत नाहीत. खाली जर चटई किंवा सतरंजी अथरलेली असली तर त्याचे दोरे तरी काढतील, ते बोटाला गुंडाळून तरी पाहतील, आहे का नाही, त्याचे तुकडे तरी करून पाहतील. नाहीतर काहीतरी करणं हा माणसाचा काय आहे. हातात जर एखादी काडी सापडली तर त्या काडीचे 4 तुकडे तरी करतील, पुन्हा ती काडी जोडून तरी पाहतील. काही ना काही करणं हा माणसाचा काय आहे, स्वभाव आहे महाराज. अहो मी तरी तुम्हाला इथलं सांगितलं, आमचे तुकोबाराय तर फार पुढे जाऊन बोलले. तुकोबाराय म्हटले माणूस बहिर दिशेला जरी गेला तरी तिथं सुद्धा शांत बसत नाही, तिथं सुद्धा खोडी केल्याशिवाय राहत नाही. माझ्या पदरचं नाही सांगत बरं का. तुकोबाराय म्हटले हागत आहे खोडी चलन मोडवितो काडी, माणूस बहिर दिशेला जरी बसला तरी शांत बसत नाही. म्हणजे काहीतरी करणं हा काय आहे, स्वभाव आहे. मी कर्म करत नाही असं होऊ शकत नाही. ज्ञानोबरांनी याच्यासाठी एक ओवीच खर्च केली. ज्ञानोबराय म्हणले ज्याचं ज्याचं जसं जसं कर्म आहे ना त्याला त्याला तशी तशी गती प्राप्त होते. बघा तुम्ही जयाचे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र तो तेच गती ते पात्र होई जे येथ. म्हणले ज्याचं ज्याचं जसं कर्म आहे ना तशी तशी त्याला गती प्राप्त होते. म्हणजे प्रत्येकाला कर्म करावंच लागतं आणि दुसरा नियम आहे केलेलं कर्म भोगावं लागतं. मी महाराज प्रारब्ध कुणाला चुकत नाही हो, प्रारब्ध कुणालाही चुकविता येत नाही किंवा प्रारब्धामध्ये कुणालाही बदल करता येत नाही. काही माणसं उभे राहिले ते म्हणले महाराज आम्हाला जमल का प्रारब्ध चुकवायला. महाराज म्हटले तुम्ही कोण, ते म्हणले आम्ही ग्रामपंचायतचे सदस्य. जमल का ग्रामपंचायतच्या सदस्याला. महाराज म्हटले बसा खाली. त्याच्या पुढच्या मोठ्या वशिल्यावाले उभे राहिले ते म्हणले महाराज आम्हाला येईल का प्रारब्ध चुकविता. ते म्हणले तुम्ही कोण, ते म्हणले आम्ही सध्याचे विद्यमान आमदार. महाराज म्हटले बसा तुम्ही पण खाली. त्याच्या पुढच्या मोठ्या वशिल्यावाले उभे राहिले ते म्हणले महाराज आम्हाला जमल का. म्हटले तुम्ही कोण, ते म्हणले आता जे सध्या विद्यमान पंतप्रधान आहेत ना, हा त्या नरेंद्र मोदी साहेबांचे आम्ही जवळून पाहणे. आम्हाला येईल का प्रारब्ध चुकविता. काही वशिला लावता. महाराज म्हटले तुम्ही पण खाली बसा. तिथं काही महिला होत्या, महिला त्या महिला मंडळी उभ्या राहिल्या. त्या म्हणल्या महाराज आम्हाला येईल का प्रारब्ध चुकविता. महाराज म्हटले तुम्ही कोण, त्या म्हणल्या आम्ही बचत गटाच्या अध्यक्षा. त्याला बचत गट झाले आहे का नाही. त्या म्हणल्या आम्ही बचत गटाच्या अध्यक्षा येतात, मग आम्हाला येईल का प्रारब्ध चुकविता. महाराज म्हणले तुम्ही सगळेच खाली बसा. सगळ्यात मोठा वशिला सांगतो आणि त्याच्यापेक्षा जर एखाद्याचा वशिला जास्त असेल त्यांनी उभा राहा. महाराजांनी वशिला सांगितलं बरं का, ऐका वशिला. महाराजांनी सांगितलं प्रारब्ध कुणाला बदलिता आलं नाही, कुणाला आलं नाही. देवांचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ऐका बरं का वशिला, देवांचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे आणि जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी ज्याचा पुत्र आहे अशा राजा दशरथाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे दशरथे योगे मेरा, कर्मे दशरथे योगे मेरा, कर्मे श्रीराम वनवासा मेरा, कर्मे श्रीराम वनवासा मेरा, कर्मे रावण जय पावा.
सगळ्यांचा हा फार मोठा अभंग शिवर कमारा सगळ्यांची यादी दिली ज्ञानोबरांनी कोणा कोणाला कर्म चुकीत आलं नाही कोणा कोणाला प्रारब्ध चुकीत आलं नाही महाराज प्रारब्धामध्ये बदल कुणालाही करता येत नाही म्हणते देव असो नाही तर देवाचा बाप असो कोणालाही प्रारब्ध किंवा कर्म चुकविता येत नाही पण माझा मुद्दा असा आहे कर्म कुणालाही बदलिता येत नाही प्रारब्ध कुणालाही चुकविता येत नाही असं जरी असलं मुद्दा माझा आहे का प्रारब्धामध्ये बदल कुणालाही करता येत नसला असं जरी असलं पण महाराज सांगतात संतांची भेट झाली रे झाली की त्याचं प्रारब्धच बदलत म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य काळ असं म्हणा पटलं का पटून देतो महाराज सचिदानंद बाबा मेले म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपलं जोवरी प्राचीनाची दोरी जोपर्यंत माणसाचं प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत माणूस जिवंत आहे सचिदानंद बाबा मेले प्रेतयात्रा निघाली आणि त्या काळामध्ये सती जाण्याची प्रथा होती त्यांची मंडळी सती जायला निघाली एका बाईनं सांगितलं अगं तू सती जाणारच आहेस आपल्या गावात फार मोठे साधू आले ज्ञानोबा त्या गावात गेलेले होते ते म्हणले अगं फार मोठे साधू आलेत सहज जाता जाता त्यांचं दर्शन घेऊन जा महाराज बाई जरा सात्विक होती त्या दुसऱ्या बाईनं सांगितलेलं तिला पटलं महाराज तिनं खांद्यावर आलेला पदर डोक्यावर घेतला आणि सहज जाता जाता आमच्या ज्ञानोबऱ्यांचं दर्शन घेतलं बांगड्याचा आवाज झाल्यानंतर ज्ञानोबऱ्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले अखंड सौभाग्यवती भव ही बाई रडू लागली शेजारची बाई म्हटली का ग तुला आता मरावं लागतं किंवा सती जावं लागतं म्हणून रडते का ती म्हणली नाही ग याच्यासाठी नाही रडत मी मग आज फार मोठ्या साधूने दिलेला आशीर्वाद आज खोटा ठरतोय याच्यासाठी मी रडते ज्ञानोबरांनी विचारलं काय झालं रडायला तिनं सांगितलं महाराज आत्ता जो तुम्ही मला आशीर्वाद दिलाय तो या जन्माचा का पुढच्या जन्माचा ज्ञानोबराय म्हणले याच जन्मीचा आणि माझा आशीर्वाद कधीही खोटा ठरत नाही म्हणले महाराज तुम्ही मला सांगितलं अखंड सौभाग्यवती भव आणि माझ्या सौभाग्याचं तर मढ चाललंय आणि मग मी अखंड सौभाग्यवती कशी ज्ञानोबराने विचारलं काय आहे तुझ्या पतीचं नाव तिनं सांगितलं सचिदानंद ज्ञानोबराने सांगितलं अगं जो सत आहे चित आहे आणि जो आनंद आहे त्यांना कसलं मरण आहे जा म्हटले जाऊन पहा तो जिवंत आहे महाराज त्या बाईनं पाहिलं तर सचिदानंद बाबा तिरडीवर उठून बसले होते हाय का नाही नंतर ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सचिदानंद बाबांनी लिहिली सचिदानंद बाबा दरे का सचिदानंद बाबा मेले प्रारब्ध संपलं पण सहज आमच्या ज्ञानोबरांची भेट झाली सचिदानंद बाबा जिवंत झाले म्हणजे प्रारब्धच बदललं का नाही संत महात्म्यांची भेट झाली की माणसाचं प्रारब्धच बदलतं म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य काळ असं म्हणा कळालं का कजाऊ इथून निघून म्हणून तुकोबराय म्हणले धन्य काळ संत भेटी महाराज संतांची भेट झाली म्हणता मग तुम्ही काय केलं मी त्यांच्या चरणाला मिठी मारली पायी मिठी पडली तो महाराज इथं पायी शब्द का वापरला हो डोई मिठी का नाही वापरला डोई पण मिठी जमत होत डोई मिठी पडली तो पण महाराज बारकावा सांगतो पायी शब्द का वापरला त्याचं कारण आहे मोठ्या माणसाचं श्रेष्ठत्व हे पायामध्ये असतं उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भव्यते मोठ्या माणसाचं श्रेष्ठत्व पायामध्ये असतं म्हणून आपण नेहमी पाया पडत जाऊ बरं का आपण जर एखाद्याच्या पाया पडलो की त्याचं पुण्य आपल्याला येत असतं एखाद्याची निंदा केली की त्याचं पाप आपल्याला येत असतं आणि एखाद्याला मिठी मारली तर त्याचे गुणधर्म आपल्याला येत असतात बरं का म्हणून निंदा कुणाचीही करायची नाही निंदा केली की त्याचं पाप आपल्याला आलंच म्हणून समजा आपलं पुण्य त्याला म्हणून तर तो कोबर आहे म्हटले निंदकाचे घर असावे पाकिस्तानात पाकिस्तानात म्हटले गावात नाही गल्लीत शेजारी म्हटले शेजारी का शेजारी तुकोबर आहे म्हटले अरे धोबी तरी आपल्याकडून कपडे धुवायचे साबणीचे पैसे घेईन पण निंदक हा असा धोबी आपल्याकडून कुठलाही मोबदला न घेता आपलं पाप धुवून देईल करती पातकाची होळी मोल निघे साबणी म्हणून निंदा करू नका कुणाची सज्जनांनो आपण जर एखाद्याची निंदा केली की त्याचं पाप आपल्याला येतं आपण जर एखाद्याचं पाया पडलो की त्याचं पुण्य आपल्याला येतं महाराज कुणी कुणाच्या पाया पडावं
ऐका नाही, बाईने मालकाच्या पाया पडावं, शिष्याने गुरुच्या पाया पडावं आणि भक्ताने देवाच्या पाया पडावं. बाईने रोज मालकाच्या पाया पडावं, पण कोणत्या? जो रोजच लेझिम खेळत येतो त्याच्या का? हा, मला वाटतं आपल्या गावात नसतील लेझिम खेळणारे का? हाय तर उपाय सांगतो, उपाय जर असले तर उपाय सांगतो बरं का. आता ऐका महाराज, उपाय म्हणलं की यांनी लेच का नटाव करले त्याच्यासाठीच उपाय सांगतो बरं का महाराज. उपाय अगदी सोपा आहे महाराज, घरचा वैद्य, कुठंच जायची गरज नाही बरं का. उपाय ऐका, आपले मालक ज्या रस्त्याने लेझिम खेळत येतात ना, त्या रस्त्याच्या दरवाजावर उभं राहावं, पदर थोडासा पुढं आलेला असावा आणि हातामध्ये येड्या बाबडीचं खनपाटाचं लाकूड असावं. आपले पतिराज लेझिम खेळत येत आहेत असं कळता क्षणी ते जवळ आल्या बरोबर त्यांच्या पाठी दोनचार दांडके स्वरात टाकावे. असं 8 दिवस केल्यानंतर दारू सुटते, घरचा वैद्य, कुठं जायची गरज नाही. आणि तुम्हाला कोण म्हणलं पतिदेव असतो? होय, कोण म्हणलं पतिदेव असतो? पतिदेव असतो, पण देव पित नसतो. होय, देव काय पिऊन गटारात पडत असतो का महाराज? आणि जो पितो तो देव नसतो. म्हणून महाराज लय कोणालाही मानायचं नाही महाराज, यांना सरळ असं आणि महाराज आजकाल लय घडू लागलं बरं का हे, कारण कलियुगाला तांबडं फुटलेलं आहे आणि आता तर दारू किराणा दुकानात सुद्धा उपलब्ध होणार आहे की नाही, ऑनलाईन सेवा, घरपोच सेवा मिळणार आहे आता, आहे की नाही. कारण आताशी कलियुगाला तांबडं फुटलेलं आहे, अजून फटफट व्हायचंय आणि मग उजडायचंय, मग तर काय होईल म्हणून सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल आपण जर एखाद्याच्या पाया पडलो तर त्याचं पुण्य येतं, निंदा केली की त्याचं पाप येतं आणि मिठी मारली की त्याचे गुणधर्म येतात. तुकोबाराय म्हटले, पायी मिठी पडली तो मिठी कोणालाही मारत जाऊ नका बरं का. रामायणामध्ये एक मिठी आली आणि महाभारतात एक मिठी आली. आता माझा विशेष रामायणी म्हणून सांगतोच, एक मिठी रामायणात एक मिठी आली महाराज, कोणती? कैकेयीनं मंथरेला मारलेली मिठी, आहे का नाही. मंथरेच्या मनामध्ये विकल्प असल्यामुळं राम राजा होणारे मंथरेला पाहवलं नाही आणि धावतच कैकेयीच्या महालाकडे गेली. कैकेयी, तुला माहित आहे का काय होणार आहे? अगं राम राजा होणार आहे. असं म्हटल्यानंतर कैकेयीने सांगितलं, थांब मंथरा, आज जाते साखर आणून तुझं तोंड गोड करते. मंथरा म्हटली, साखर नकोस देऊ मला, 20 दे आणि मारून टाक. कैकेयी म्हटली, अगं मंथरा असं काय बोलायला लागलीस तू वेड्यासारखं? अगं माझा राघव राजा होणारे म्हटल्यानंतर मी तुला साखर देऊन तोंड गोड करते. कारण महाराज सगळ्यात जास्त प्रेम रामावरती कोणाचं होतं तर कैकेयीचं होतं बरं. लहानपणी राम प्रभू कैकेयीकडे राहायचे आणि भरत कौशल्या मातेकडे राहायचे. तुम्ही म्हणता महाराज हे मग कुठं बिघडलं, कुठं बिघडलं तेच सांगायला लागलो. सगळ्यात जास्त प्रेम कैकेयीचं होतं. कैकेयी म्हटली, थांब मंथरा, साखर आणून तोंड गोड करते. मंथरा म्हटली, साखर नकोस देऊ, 20 दे मला. अगं राम राजा होणारे म्हटल्यानंतर तुला कशाला आनंद व्हायला पाहिजे ग? राम राजा झाला तर सगळा मान वाढेल त्या कौशल्याचा आणि तुला तिचं दासत्व करावं लागेल. रामाला राजा होऊ देऊ नकोस, माझं ऐक. मंथरा रडू लागली, गळाबळा लोळू लागली महाराज. रामायणात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे बरं का. सुरळीत चाललेलं घर कसं फोडावं? मंथरा मातेला गुरु करून घ्यावं. कारण घर फोडणारे माणसं रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगतात. ती मंथरा रडू लागली, गडाबडा लोळू लागली. ती म्हणली, कैकेयी तुला कळत नाही, तू भोळ्या स्वभावाची आहेस म्हणून तर तुझ्या बापानी मला पाठवलं. तुला कळत नाही महाराज. ती मंथरा रडू लागली, गडाबडा लोळू लागली. कैकेयीला वाटलं हे आपल्या हिताचं तर नाही ना बोलत. कैकेयी समोर गेली आणि समोर जाऊन मंथरेच्या दोन्ही दंडाला धरलं असं सांगितलं, अगं मंथरा असं बोलू नकोस, असं करू नकोस म्हणून कैकेयीनं मंथरेला मिठी मारली. आणि मिठी मारल्या बरोबर मंथरेतला विकल्प कैकेयी मध्ये गेला आणि अख्खं रामायण घडलं. मला पुढचं रामायण सांगायचं नाही, मला एवढंच सांगायचं की मिठी कुणालाही मारत जाऊ नका. मिठी मारायचीच असेल तर त्या भगवंताच्या चरणाला मिठी मारा. त्याचे पायी घाला मिठी, मोल निघे जगजेठी. आणि मिठी मारायचीच असेल तर संत महात्म्यांच्या चरणाला मिठी मारा. तुकोबाराय म्हटले, मी त्यांच्या चरणाला मिठी मारली, पायी मिठी पडली तो महाराज.
पायी मिठी म्हणता, संतांची भेट झाली म्हणता, मग त्या भेटीमधून तुम्हाला काही फायदा झाला असेल ना? तुकोबाराय म्हटले झाला ना फायदा. कोणता फायदा? महाराजांनी सांगितलं माझ्या जीवनामध्ये जेवढे संदेह होते, जेवढ्या गाठी शिल्लक राहिल्या होत्या, तेवढ्या सगळ्या नाहीशा झाल्या. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. महाराज गाठी किती प्रकारच्या? गाठी अनेक आहेत. चित अचिताची गाठ, अविद्येची गाठ, प्रारब्धाची गाठ, संशयाची, लग्नाची, आणि अजून एक गाठे पहा, अजून एक गाठे. कोल्हापूरकडे कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर आम्ही सगळेच भजनी मंडळी बसलो, आणि बसल्यानंतर आमचा एक भजनी जरा लेच गज गज बसला होता. म्हटलं काओ हे जरा लेच गज गज असते, बोलत नाहीत घडा घडा. त्यातला दुसरा म्हणतो महाराज तेले आतल्या गाठीच आहे. म्हणजे आतली एक गाठ. महाराज म्हटली आमच्या जीवनामध्ये एकही गाठी शिल्लक राहिली नाही. तू का म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासे. तू कोपराय म्हटली माझ्या जीवनामध्ये एकही गाठी शिल्लक राहिली नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. मी परमार्थ करण्यासाठी मोकळा झालो, खुंटली या धावा तृष्णेची. किंवा आता काम नाही, काम नाही झालो पायी रिकामा. आता मी परमार्थ करण्यासाठी मोकळा झालो. काही साधकांनी विचारलं का हो महाराज असा स्पष्ट फायदा सांगा ना. संत महात्म्यांची भेट झाली म्हणतात, त्या काळाला धन्यता दिली म्हणता, संदेहाच्या गाठी सुटल्या म्हणता, पण आम्हाला हे काही कळालं नाही असा स्पष्ट फायदा सांगा ना. तुकोबराय म्हणले स्पष्ट फायदा सांगतो. सर्व संसारी जीवाच्या दुःखाला कारणीभूत असणारी संसार रूपी भवनदी आम्ही संत महात्म्यांच्या वचनरूपी कृपा प्रसादाने सहज तरुण गेलो. अभंगाच Oh,
संसार रूपी जीवाच्या दुखाला कारणीभूत असणारी संसार रूपी भव नदी आम्ही संत महात्म्यांच्या वचन रूपी कृपा प्रसादाने सहज करून गेलो. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे तारा झाला तर तरयती म्हणजे तरुण जाणे. मला संसार रूपी भव नदी जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर संत महात्म्यांच्या सानिध्यात जा. संत महात्म्यांच्या सानिध्यात तुम्ही गेले रे गेले की निश्चितच जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणत्याही भावनेने संतांकडे जाओ. हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम. तुमचा हेतू कोणताही असू द्या लाभ मात्र उत्तम झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही भावनेने जा. बलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. जन्मव्याधी तुटी पाडी तसे म्हणजे जन्म आणि मरण याचंच नाव आहे येरझार. आणि या येरझारातून मुक्त करण्यासाठी या तुटी पाडण्यासाठी तुम्ही संतांकडे जा. निश्चितच संत महात्मे या जन्म मरणाच्या येरझारातून तुम्हाला निश्चितच तुटी पाडल्याशिवाय राहणार नाही. तुमची भावना कोणती असू द्या संतांकडे फक्त गेलं पाहिजे महाराज. वाल्या कोळी नारदाकडले चांगल्या भावनेने गेलता का हो? नाही महाराज. मारण्याच्या उद्देशाने चोरीच्या उद्देशाने पण त्या वाल्याचा वाल्मिक ऋषी बनवलं महाराज. केले रामायण रामादी महाराज. जगामध्ये अशी एक फॅक्टरी आहे इकडून ऊस घातला तर तिकडून साखर बाहेर पडते. काहीच नवल नाही या फॅक्टरीचं. पण आमच्या संत महात्म्यांची अशी फॅक्टरी आहे इकडून दुर्जन घाला तिकडून सज्जन बाहेर पडतो. आपणा सारी खे करीते तात्काळ. महाराज तुम्ही संतांच्या सानिध्यात जाऊ. संत त्या स्वतः सारखं बनवून ठेवतात महाराज. तुम्ही जा फक्त. आता तुम्हाला उदाहरण सांगतो जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातलं उदाहरण आहे महाराज. लोह गावावरून तुकोबाराय कीर्तन करून येत असताना तुकोबारायांना 12:30 वाजता 4 चोरांनी अडवलं. म्हटले हो महाराज काय असन नसन ते काढा म्हटले. आता तुकोबाराय त्या काळचे कीर्तनकार होते महाराज. पायी जायचे आणि पायी प्रवास करून परत यायचे महाराज. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. आताची जर कीर्तनकाराला आडविलं असतं तर नक्कीच काहीतरी परत जाताना निदान चांगलं जाडजूड पाकिट तरी भेटलं असतं. ऐका नाही पाकिट तर निदान 10-15 हजाराचा मोबाईल तरी भेटला असता. तुकोबाराय त्या काळचे कीर्तनकार होते महाराज. पायी जायचे पायी प्रवास करून यायचे महाराज. परत येत असताना 4 चोरांनी अडवलं. महाराज काय असं नसन ते काढा. तुकोबाराय म्हटले माझ्याकडे काही नाही टाळा हे विनाय घ्यान सरळ भजन करा. त्याच्यातला एक चोर जरा हुशार होता. तो म्हटलं हे बुवाजवळ काहीच दिसत नाही गाड्या पण बुवा जरा तब्येतीनं चांगलं दिसतंय घ्यायला म्हणले सोबत कुठेही चोरीला उपयोग येईल पाहताच. महाराज ते म्हणले चला सोबत महाराज. आता तुकोबाऱ्यांना काय सज्जनाची नकळे दुर्जनाची बुद्धी. ऐका नाही तुकोबाऱ्यांना कळालं नाही. तुकोबाऱ्या म्हटले हरकत नाही चला तर चला
मला देऊला जाऊनही भजनच करायचंय आणि तुमच्या सोबत येऊनही भजनच करायचं. दीन रजनी हाचे नंदा गोविंदाचे पवाडे. मला काही नाही म्हणले तिकडे जाऊन भजन तुमच्या सोबत येऊन. चला तर चला महाराज हे चौघ जण तुकोबऱ्यांना पाचव सोबत घेतलं आणि एका गावात गेले चोरी करायला. एका सावकाराच्या वाड्यावर तुकोबऱ्यांना वर पाठवलं आणि हे चौघ जण खाली थांबले आणि खालून सांगू लागले ओ महाराज जरा जडजड वस्तू येऊ द्या जडजड वस्तू. महाराज सोने रुपी आमा मृत्यू की समान म्हणणारे जगद्गुरु तुकोबार आहे. जड वस्तू काय हलक्या काय काय कळणार आहे तू महाराजांना. जडजड वस्तू येऊ द्या म्हणलं की तुकोबारांनी त्या घरातलं पाटान वरवटान जातोन घासलं टाकायला सुरुवात. चोर म्हणले मारतय गड्या हे बुवा आता त्याला काय चोरीचं माहिती आहे का काय म्हणले. उगच वर पाठवलं हो बुवा जरा हलक्या हलक्या वस्तू येऊ द्या हलक्या हलक्या वस्तू येऊ द्या म्हणलं की तुकोबऱ्यांनी त्या घरातले कपडे झाडून किरसून सुपून असं टाकायला सुरुवात केली. चोर म्हणले आता वाट लागली गड्या उगच महाराजांना वर पाठवलं. महाराज असं करता करता पहाटचे चार वाजले आणि तुकोबऱ्यांची काकड्याची वेळ झाली. हाडाचे वारकरी तुकोबर आहे जाग्यावर बसले विना लावलं काकडा सुरुवात केली. उठा पांडू रंगा प्रभात समय पातला योगिया दुर्लभ. काकड्याला सुरुवात झाली महाराज. जडो माझे कर्म वाया गिरी कटकट आता कोठे धावे मन. उठा जागे वरच्या पंचमला तुकोबऱ्यांनी म्हणायला सुरुवात केली आणि सावकाराला जाग आली. सावकार म्हणला रोज तर मंदिराकडून आवाज येतोय आणि आज तर दारातच आवाज यायला आलाय. महाराज दिंडी काय वारकरीची दारात आली काय म्हणला काकडा घेऊन. त्या सावकारांनी दार उघडून पाहिलं तर साक्षात तुकोबर आहे दारामध्ये काकडा करताय. साष्टांग दंडवत तुकोबऱ्यांच्या चरणावरती घातला. महाराज आज पामराच्या घरी येऊन काकडा करायला लागले. तुकोबर आहे म्हणले एकटा नाही अजून चौघ जण आहेत सोबत. महाराज तुकोबऱ्यांनी काकडा सुरुवात केल्यानंतर हे एका टाकी खाली जाऊन लपली होती. हे म्हणले बुवानी केलाय काकडा आता लोक करते आपली काकडा आरती है का नाही. आता काही खरं नाही म्हणले म्हणले चोर शेवटी टाकी खाली जाऊन लपले. महाराज त्या चोरांना पकडून आणण्यात आलं. रात्रीचा सगळा वृत्तांत तुकोबऱ्यांनी सावकाराला सांगितला. राग आला सावकाराला. सावकारांनी विचारलं महाराज काय शिक्षा करायची या चोरांना. तुकोबऱ्या म्हटले त्यांना शिक्षा नाही करायची बस त्यांना एकच शिक्षा करा त्यांना पंचपक्वानाचं जेवण बनवा आणि जेव घालून दक्षिणा देऊन त्यांना वाट लावा. काय थाट त्या चोरांचा. महाराज बसायला पाठ ताटाला पाठ पाठीला पाठ पंचपक्वानाचं जेवण जेवायला आणि जेवण जेवून दक्षिणा देऊन त्या चौघा चोरांना वाट लावलं. जेवणामध्ये ते चोर चोर नाही राहिले तर तुकोबऱ्यांचे टाळकरी झाले. कशाचा परिणाम संगतीचा. कोणत्या भावनेनं गेलते चोरीच्या भावनेनं गेलते. महाराज तुम्ही संतांकडे वाईट भावनेनं जाओ तुमचा हेतू कोणताही असू द्या तरी देखील संत आपल्यासारखं करतात. महाराज त्या चोरांनी तुकोबऱ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं महाराज अर्ध आयुष्य आम्ही चोरी करण्यात वेचलंय अर्धीच रात्र तुमची संगत आम्हाला घडली तर एवढा मोठा बदल आमच्या जीवनामध्ये घडला. महाराज ते चोर चोर नाही राहिले तर तुकोबऱ्यांचे टाळकरी झाली. संगतीचा परिणाम. तुम्ही कोणत्याही भावनेनं संतांकडे जा संत महात्मे त्याचा उद्धारच करतात. तुकोबाराय म्हटले तुम्हाला या भवसागरातून तारून जायचं असेल तर एक तर संत महात्म्यांकडे जा नाहीतर त्या पंढरीस परमात्म्याकडे जा. तारो भला पांडुरंग पाव भिजो निधी अंग. त्या परमात्म्याकडे गेल्यानंतर निश्चितच तो परमात्मा आपल्याला या भवसागरातून तारून नेईल. तुकोबऱ्या म्हटले आम्हाला संतांची भेट झाली आणि संत महात्म्यांच्या भेटीमधून काय झालं तर आमची भवनदी आम्ही सहज तरून गेलो. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी. आणि एकदा का भवनदी संपली
की जीवनामध्ये मंगलमय अवस्था प्राप्त झाली, जीवनामध्ये सुख प्राप्त झालं, आणि ही मंगलमय अवस्था प्राप्त करून देणारं दातृत्व जर कोणाच्या ठिकाणी असेल तर एकमेव संतांच्या ठिकाणी आहे अभंगाचं शिव। पाहतो आमचे गुणवान मंडळी गायनाचार्य मंडळी एवढं जीव तोडून गातात, वाजिनारे एवढे जीव तोडून वाजवतात, मीही तुम्हाला बिंबीच्या देठापासून पटवून देण्याचा प्रयत्न करतो, पण तुमच्या काही बिंबीच्या देठाला धक्का नाही बो। हा आम्हाला काही गुत्त दिलंय का? गुत्तच म्हणतात ना तुमच्याकडे का? उक्त म्हणतात उदड गुत्तच ना, मग काय गुत्त दिलंय का आम्हाला? अहो गुत्त राहू द्या ना, पण निदान तिसऱ्या ऐशनी तरी राहू द्या ना। एक हिस्सा तुमच्याकडे कोणता? भजनाचा। आणि खरं कीर्तन तुमचं असतं बरं का? आमचं नसतं। आम्ही चार गोष्टी तुम्हाला सांगून जाऊ, पण कीर्तन खरं तुमचं असतं। जितकं कीर्तनामधून नामचिंतन होईल ते खरं कीर्तन असतं। नाम संकीर्तन जितकं नामचिंतन होईल तेच खरं पुण्य आपल्या पदरात पडतं बरं। आतापर्यंत मी तुम्हाला काही बोललो का? खरं सांगा, इमानदारीने सांगा। त्या कोपऱ्यात एक मावशी कीर्तन सुरू झालं तसं झोपल्यात, पण मी काही बोललो का? तिकडं पाहू नका, उगा कोरडी दमबाजी केली, कोणी झोपलं नाही। कोपऱ्यात म्हणलं म्हणजे आपलं कोपऱ्यातली माणसं सहसा झोपत असतात आहे की नाही? कोणी झोपलं नाही, कोरडी दम। आतापर्यंत मी तुम्हाला काही बोललो निदान जनाची नाही तर हा एक काम करा, पुरुष मंडळीनं वराह करा आता सरळ असे। हा आणि माता माऊलीने खाली सुंदर भजन करायचं, असं सरळ वराह करा। राहू द्या असेच, मी येतो चहा घेऊन सरळ सरळ। हा वा वा आमच्या जीवनामध्ये मंगलमय अवस्था प्राप्त जर कोणी करून दिली असेल तर संतांनी दिली। तुका म्हणे मंगल आता
को न दाता यम आता दाते अनेक आहेत तीन दाते सांगतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो तीन दाते आहेत एक मनुष्य दाता आहे दुसरा देव दाता आहे आणि तिसरे